शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जवळजवळ आपण एप्रिल महिन्यापासून ते आज अखेर म्हणजे आपली जी काही शासन नियमानुसार उन्हाळ्याची सुट्टी आपल्याला मिळाली होती ती सुट्टी वगळता पूर्ण वर्षभर आपण रयत शिक्षण संस्थेचा हा जो रोज प्रकल्प आहे म्हणजे रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन या रोज अंतर्गत तेव्हापासून ते अगदी सुट्टी लागेपर्यंत प्रत्येक विषयाची म्हणजे रेग्युलर चाचणी म्हणून आपण रेग्युलर अभ्यासक्रमाची ज्यामध्ये मराठीपासून ते अगदी आरोग्य शारीरिक शिक्षण कला असेल आणि इतर विषयांच्या सगळ्या आपल्या रेग्युलर विषयांच्या त्या रेग्युलर विषयांच्या आपण गुगल लिंकच्या माध्यमातून गुगल जो फॉर्म असतो गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दररोज सकाळी लिंक पोहोचायची आणि ती लिंक कंटेंट व्हिडिओ आणि त्या त्यामध्ये प्रश्न असायचे आणि ते सोडून प्लस आणखी काही जे काही गृहकार्य आपल्याला दिलेलं असायचं ते आपण पूर्ण करायचं अशा पद्धतीने आपण जवळजवळ पाठीमागचं वर्ष तुमचं जे नववीचं वर्ष आहे प्लस आणखी तुमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये जे काय आपण शिक्षकांचं विषयानुसार जे ऑनलाईन अध्यापनाचं झूम असेल किंवा गुगल मीट असेल यांच्या माध्यमातून जे ऑनलाईन अध्यापनाचं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं आपण अध्यापन करण्याचा प्रयत्न केला होता नंतर प्रत्यक्ष आपली शाळा सुरू झाली त्या शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा काही आपण अध्यापन केलं होतं काही प्रमाणात आणि शेवटी शासन नियमानुसार जे काय तुमचं मूल्यमापन होतं ते मूल्यमापन करून तुम्ही इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी हे दहावीमध्ये प्रविष्ट झालेले आहेत आता सगळ्यात सुरुवातीला आपण आता दहावीला आल्यानंतर प्रत्येकानं एक गोष्ट म्हणजे सिन्सिअरली घ्यायचे की आपण आपल्यासाठी हे दहावीचं वर्ष महत्वाचं आहे अगदी आता जवळून प्रत्येक जण तुम्ही बघताय तुमच्या घरी कुणी भाऊ असेल किंवा बहीण असेल किंवा इतर आपल्या शेजारी सुद्धा इयत्तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षाच होऊ शकले नाही म्हणजे मार्च दोन हजार एकवीस एकवीस जी होते एक लेने, त्या आ, होते का, होत का किंवा होत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता शेवटी शासनाने निर्णय दिला की परीक्षा होणार नाही परंतु परीक्षा होणार नाही तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी आता शासनाने धोरण विकसित केलं आणि त्या पद्धतीनं आपण त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करतोय आणि लवकरच त्यांचा निकाल सुद्धा लागेल परंतु मूल्यमापन ज्यावेळी मूल्यमापनाची योजना ज्यावेळी शासन डिक्लेअर करतं त्यावेळी कुठली परीक्षा वर्षभरातली मग ते दहावीतली असो किंवा अगदी नववीच सुद्धा म्हणजे तुम्ही जर वर्तमानपत्र वाचलं असेल किंवा टीव्ही बघत असाल तर तुम्हाला सुद्धा कळलं असेल की दहावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा झाले नाही तर सुद्धा त्यांचं मूल्यमापन करावं लागतं परंतु मूल्यमापन करत असताना कुठल्या वर्षाला महत्व दिलं जाऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही अगदी जसं आता बघितलं तर इयत्ता दहावीचे विद्यार्थी ज्यांचा आता निकाल लागणार आहे त्या विद्यार्थ्यांचं नववीचं मूल्यमापन घरी धरलं जाणार आहे त्यानंतर पूर्ण वर्षभरामध्ये त्या 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 जी काही चाचणी जेव्हा आपली शाळा सुरू झाली होती त्यावेळी झालेली चाचणी असेल किंवा सराव परीक्षा असतील त्या परीक्षांचं सुद्धा गुणदान विचारात घेऊन त्या दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे आता तसंच चे विद्यार्थी सुद्धा परीक्षा कॅन्सल झाली तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा निकाल लावताना शासनानं कदाचित असं धोरण येऊ शकतं शासनाचं की तीस तीस चाळीस म्हणजे तीस मार्क ही त्या दहावी त्या विद्यार्थ्याला दहावीला पडलेले गुण असतील त्यानंतर अकरावीला पडलेले तीस गुण आणि बारावीचे चाळीस गुण म्हणून मी हे का सांगतोय आता तुम्ही म्हणणार सर हे का सांगतायत कारण आपल्याला सुद्धा ह्या पूर्ण वर्षभरामध्ये अगदी आज मी तुम्हाला शिकवतोय हे ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले जे काय अध्यापन असेल ह्याच्यामधली आपली प्रेझेन्सी असेल ही सुद्धा कदाचित भविष्यात विचारलं म्हणजे विचारात घेऊ घेतली जाऊ शकते कारण आता आपल्याला अजून कुणालाही माहित नाही की प्रत्यक्ष शाळा सुरू कधी होईल म्हणजे आता आपण बघतो दररोज बातम्यांच्या मध्ये तिसरी लाट येणार आहे किंवा कसंही आणि पेशंटची संख्या सुद्धा अजून कमी होत नाही त्यामुळं प्रत्यक्ष शाळा सुरू होईल कडे हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं एक आणि एक दिवस जे काही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अध्यापन होते जे काम दिलं जाते अगदी मला वाटते की इतर कोणत्याही खाजगी शाळेत तुमचे जर कोणी ओळखीचे असतील तर त्या शाळांमध्ये अशा पद्धतीने अध्यापन सुरू झाले कडे मला माहित नाही परंतु दिनांक म्हणजे चौदा तारखेपासून चौदा जून पासून ते आपल्या संस्थेचा हा रोज प्रकल्प सुरू झालेला आहे की ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला दिलेलं जे टाइम टेबल होतं त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला दररोज एका विषयाची लिंक येते आणि त्याच विषयाचं त्या दिलेल्या संस्थेच्या नियोजनानुसार आपल्या शाळेचं सुद्धा आपण वेळापत्रक केलेलं ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता सकाळी सात वाजता पहिला लेक्चर म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्याचं मॅच्युरिटी विचारात घेऊन ही गोष्ट केलेली आहे तू म्हणणार सकाळी सात वाजता का आपण सुद्धा आता आपलं ठरवायला पाहिजे की आपल्यासाठी हे वर्ष महत्वाचं आहे मग वर्ष एक वर्ष आपण आपल्याला महत्वाचं आहे तुम्ही अगदी आता ज्यावेळेस प्रत्यक्ष शाळा सुरू झाली असती तर तुम्ही खासगी क्लासेसला गेला असता शाळेत ज्यादा तास असतात त्याला सुद्धा सकाळी उठून लवकर आला असता पण आपण आता घरी आहे म्हणजे कुठलाही तुम्हाला शारीरिक त्रास नाही आहे की उठून येणं किंवा शाळेला पोहोचणं पावसामध्ये घरी तर आहे तर आपण घरी एवढं काम करू शकतो की आपले टाइम टेबल तयार करा दररोज आपलं जे ऑनलाईन अध्यापनाचं लेक्चर आहे ते आपल्याला सकाळी सात वाजता असणार आहे त्यामुळं त्या पद्धतीनं आपली जी तयारी असेल ती तयारी असली पाहिजे लवकर उठून व्यवस्थित फ्रेश होऊन आपण लेक्चरला अटेंड व्हायचंय कुठलंही लेक्चर मिस करायचं नाही आणि त्या पद्धतीनं अध्ययन जे आहे ते अध्ययन करून जे तुम्हाला काम दिलं असेल ते काम वेळेत तुम्ही पूर्ण करायचंय तर अजूनही जवळजवळ बघा आता अडुसष्ट पार्टिसिपंट आहेत तर जवळजवळ आपला पट दीडशे पट आहे म्हणजे अजून निम्मे सुद्धा नाही आहेत विद्यार्थी म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं गांभीर्य नाही आहे त्यामुळे आपले जे कोण मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना आठवणीने सांगा की अध्यापन सुरू झालेलं आहे आणि अध्यापन किती महत्वाचं हे त्यांना सुद्धा पटवून द्या ठीक आहे आता ह्या ज्या मी सगळ्या सूचना सांगितल्या त्याच पद्धतीने तुम्हाला वर्ग शिक्षक जे लिंक पाठवतात लुकर ते लिंक सुद्धा दिवसभरात लवकरात लवकर सोडून कारण त्या लिंकवर आधारित जे काही अध्यापन असेल ते अध्यापन तुम्हाला इथं ऑनलाइन पद्धतीने केलं जाणार आहे तर आपला आजचा जो विषय सगळ्यात पहिल्यांदा मी आणखी एकदा मी सांगतो की माझ्याकडे तुमचा दहावी अच्या वर्गाचं म्हणजे प्रत्यक्ष अलॉटमेंट मध्ये वेळापत्रकामध्ये दहावीच्या वर्गाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामधला पेपर फर्स्ट माझ्याकडे परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आता अध्यापन सुरू होईल त्यावेळी मी फक्त दहावीला शिकवेन परंतु ब ला दुसरे शिक्षक असतील आणि दहावीचा जर विचार केला तर पेपर सेकंडला पोळ मॅडम आहेत तर पेपर फर्स्ट आणि सेकंड आ, हे दहावीच्या बाबतीत त्याचं वेळापत्रक मी सांगितलं आणि ब ला सुद्धा परत पोळ मॅडम आणि ढेरे मॅडम आहेत परंतु ज्यावेळेस ऑनलाईन अध्यापन असेल त्यावेळी ऑनलाईन अध्यापन असत असताना दहावी अ आणि ब या दोन्ही वर्गांना पेपर फर्स्टचं अध्यापन मी करणार आहे आणि पेपर सेकंडचं जे काही अध्यापन असेल ते पोळ मॅडम करतील ठीक आहे म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट समजावून घ्या मग आता हिथून हे अध्यापन होत असताना सुद्धा कसं आहे आता आज पहिलाच आठवडा म्हणजे पहिल्या आठवड्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा पहिलाच विषय दहावीचा आज आहे तर आज पेपर फर्स्ट चा होणार पुढच्या आठवड्यात ज्यावेळी तुम्हाला शनिवारी लिंक येईल त्यावेळी संस्थेच्या नियोजनानुसार कुठला विषय असणार सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पेपर सेकंड असेल ठीक आहे तर आज आपण पेपर सेकंड विषय पेपर फर्स्ट विषय बोलूया तर पेपर फर्स्ट माझ्याकडे आहे आणि आजच्या रोज लिंक जी तुम्हाला आलेली आहे त्या लिंक मध्ये सुद्धा आता हे तास झाल्यानंतर तुम्ही बघा की त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट मधला जो पहिला चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय गुरुत्वाकर्षण तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला जे काही पॉईंट आहेत ते आपण पॉईंट बघूया की ज्याच्यामध्ये फोर्स आहे त्यानंतर मोशन सेंट्रिपिटल फोर्स आहे त्यानंतर केपलर्स लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्या पहिले दोन तीन मुद्दे जे आहेत हे आजच्या रोज रोजच्या लिंक मध्ये कव्हर केले आहेत आपण सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करूया टाइम लिमिट आहे चाळीस मिनिटं आहेत तर सुद्धा जेवढं शक्य होईल तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया राहिलेलं जे काय असेल ते परत मी म्हणजे पुढचा तास ज्यावेळी असेल त्यावेळी कंटिन्यू करणारच आहे ठीक आहे तर त्यासाठी आणखी एकदा मी आता पहिल्यांदा सांगतो की आपण आज जो धडा शिकणार आहोत तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पेपर फर्स्ट मधला पहिला धडा तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन तर त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते हो जसं मी सांगितलं तुम्हाला की पहिला जो आपला चॅप्टर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन आता यामध्ये कोणते मुद्दे आपण बघणार आहोत पहा लेट स्टडी पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय बघणार आहोत आपण त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स त्यानंतर केपलर्स लॉज ऑफ मोशन आहेत त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यानंतर ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ त्यानंतर फ्री फॉल म्हणजे काय बघणार आहोत आणि एस्केप तर सुरुवातीलाच आपण बघूया सर आयझॅक न्यूटन आता ही चित्रात दिसणारी जी व्यक्ती आहे आणि खालचं जे चित्र दिलेलं आहे सपरचंदाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली आयझॅक न्यूटन बसलेले आहेत आता ह्या दोन्ही चित्राची सांगड घातल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या मनामध्ये एक चित्र किंवा एक गोष्ट तयार झाला असेल की जी बऱ्याच दिवसापण आपण बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय की ज्यावेळी न्यूटन आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यानंतर ज्यावेळी झाडावरून सफरचंद खाली पडलं त्यावेळी त्यांच्या मनात प्रश्न आला की हे जे सफरचंद आहे हे सफरचंद खालीच का पडलं म्हणजे झाडावरून सफरचंद खाली का पडलं ते वरती का गेलं नाही आणि हा पडलेला जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाच्या उत्तर शोधण्याच्या माध्यमातनं सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला ठीक आहे तर ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे की पृथ्वीवरची कुठलीही वस्तू आपण जर वरती फेकण्याचा प्रयत्न केला तर ती ठराव कंतरावापर्यंत जाते आणि खाली परत पृथ्वीकडे खेचली जाते म्हणजे ठराविक बलानं ती वस्तू खाली खेचली जाते ते जे काही बल आहे त्या बदला का काय म्हणलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ अट्रॅक्टिंग एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट विथ अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचते एका ठराविक आकर्षण बलाने अट्रॅक्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे काय आकर्षण बल अर्थ अट्रॅक्टिंग एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट विथ अ अट्रॅक्टिव्ह फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आणि ते कुणीकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे कुठलंही वस्तू आपण जर वरती फेकण्याचा प्रयत्न केला तर ती ती वस्तू ही पृथ्वी स्वतःकडे त्याला खेचण्याचा प्रयत्न करते एका ठराविक आकर्षण बलानं त्या बलाला काय म्हणलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ अट्रॅक्टिंग एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट विथ अट्रॅक्टिव्ह फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ इज कॉल्ड ऍज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे फोर्स अँड मोशन आता फोर्स अँड मोशन फोर्स म्हणजे काय बल आणि मोशन म्हणजे काय गती आता मोशन अँड फोर्स म्हणजे फोर्स अँड मोशनचा संबंध आहे का बघा आपण पहिल्यांदा त्या वरच्या हेडलाइनचा तेवढा विचार करूया म्हणजे फोर्स अँड मोशन हे दोन्ही एकमेकांशी कसे संबंधित आहेत कुठलीही वस्तू समजा मी ठेवले स्थिर आहे टेबलावर मी डस्टर ठेवला असेल किंवा तुम्ही सायकल घेऊन रस्त्यावर थांबले जात तुम्ही जोपर्यंत सायकलचं सा पॅडल मारत नाही त्याच पद्धतीने टेबलावर ते ठेवलेली जी वस्तू आहे त्या वस्तूला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या वस्तू मोशन प्राप्त करतात का नाही नुसता सायकल घेऊन रस्त्यावर किती दिवसभरी जर थांबला तर ती सायकल जाणार नाही पुढं किंवा एखादी वस्तू आपण ठेवली असेल तर त्या वस्तूला बल लावल्याशिवाय ती वस्तू त्याची जागा बदलत नाही म्हणजे काय एवढं लक्षात येतं आपल्याला की कुठल्याही ऑब्जेक्टवर फोर्स लावल्याशिवाय ती ऑब्जेक्ट किंवा ती जी वस्तू आहे ती मोशन मध्ये येत नाही आता बरोबर उलटा विचार रह करा समजा तुम्ही सायकल चालवत आहात म्हणजे रस्त्यानं तुम्ही पॅडल मारत सायकल चालव चालवत आहात त्याच पद्धतीनं एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये म्हणजे समजा एखादा चेंडू तुम्ही वरती उतारावरनं खा म्हणजे उतारावरती सोडलेला आहे चेंडू त्याला सुद्धा मोशन प्राप्त झाले मग आता मला सायकल जी मोशन मध्ये आहे ती सुद्धा थांबवायची आहे आणि तो वरून खाली गणगळत येणारा जो चेंडू आहे त्याला सुद्धा थांबवायचा आहे तर काय करावं लागणार सायकल जी आहे मोशन मध्ये त्याला थांबवायचं आहे तर मला ब्रेक लावायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं गरंगळ देणारा जो चेंडू असेल त्याला थांबवायचा असेल तर तो मला हाताने अडवला पाहिजे तिथं सुद्धा दोन्ही ठिकाणी काय केलं त्या वस्तूची मोशन मला थांबवायचे म्हणजे फोर्स लावा लागणार आणि ते कशाच्या माध्यमात होतं सायकल त्याची मोशन थांबते कशामुळं की आपण ब्रेक अप्लाय करतो ब्रेकचे जे पॅड्स असतात ते टायरवरती फ्रिक्शन निर्माण करतात म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स निर्माण होतो आणि त्यामुळे टायरची जी काही मोशन आहे ती थांबते त्याच पद्धतीनं मला दोन गोष्टी आपण बघितल्या की एखादी स्थिर वस्तू असेल त्याला मोशन मध्ये आणायचं असेल तर फोर्स लावलं ला पाहिजे आणि एखादी गती मन आहे त्याला मोश त्याची मोशन स्टॉप करायची असेल तरी फोर्स लावलं पाहिजे आता तिसरी कंडिशन काय बा समजा तुम्ही मोशन मध्ये आहात म्हणजे एखादं तुम्ही वाहनावर बसलेले आहेत किंवा सायकल चालवत आहात आणि अचानक तुम्हाला टर्न घ्यायचं म्हणजे डायरेक्शन चेंज करायचे मोशनचे डायरेक्शन चेंज करायचे सुद्धा आपल्या हातात असणारं जे हँडल आहे त्या हँडलला आपण फोर्स लावतो आणि ज्या डायरेक्शन मध्ये आपल्याला वळवायचं आहे तिकडे आपण वळवतो म्हणजे तिसऱ्या उदाहरणावरून सुद्धा हे लक्षात येतं की डायरेक्शन जरी चेंज करायचं असेल तरी फोर्स लावं लागतं आता मी तिन्ही एकत्र सांगतो की ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट स्थिर असतो त्याला मध्ये आणायचा आहे फोर्स लावलं पाहिजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो त्याला आपल्याला मोशन त्याची स्टॉप करायचे तर फोर्स लावलं पाहिजे आणि एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो त्याची डायरेक्शन चेंज करायचे त्यावेळी सुद्धा आपल्याला फोर्स लावला लागतो बरोबर म्हणजे फोर्स आणि मोशन यांचा संबंध आहे आपल्याला लक्षात येतं तर त्याच्यानंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघणार आहोत आता सेंट्रीपिटल फोर्स ह्याचा मराठीत अर्थ आहे अभिकेंद्री बल आणि हे अतिशय महत्वाचं आहे बघा आता हे सेंट्रीपिटल फोर्स काय आहे हे पहिल्यांदा अगदी का, का सोप्या उदाहरणानं सांगतो तुम्हाला आपल्या आप प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे आपल्या सोलार सिस्टीमचा जर विचार केला तर सोलार सिस्टीम मध्ये काय सांगा सन इज ऍट द सेंटर म्हणजे सूर्य हा केंद्रस्थाने आणि सूर्याभोवती सगळे ग्रह काय करतात सांगा परिभ्रमण करतात का परिवलन करतात रोटेशन करतात का रिव्हॉल्युशन करतात सांगा रिव्हॉल्युशन करतात म्हणजे काय परिवलन परिवर्ण ह्याचा अर्थ काय सूर्याभोवती फिरतात आणि रोटेशन म्हणजे काय स्वतःभोवती फिरतात म्हणजे आपल्या सोलार सिस्टीमचा जर आपण विचार केला तर सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि जे काही सगळे ग्रह आहेत व्हिनस अर्थ मर्स ज्युपिटर सॅटर्न युरेनस नेप्च्यून बरोबर हे सगळे जे काही प्लॅनेट आहेत ते स्वतःभोवती फिरत फिरत परत सूर्याभोवती फिरतात आता हे फिरत असताना तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जे काही प्लॅनेट आहेत ते सूर्याभोवती फिरतात ते सूर्याभोवती फिरत असताना त्याची सर्क्युलर मोशन आहे त्याची मोशन कशी आहे सर्क्युलर मोशन आहे तर सर्क्युलर मोशन मध्ये असताना प्रत्येक ऑब्जेक्ट सर्क्युलर मध्ये त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याचे डायरेक्शन चेंज होते कशी चेंज होते आता हे सुद्धा पहिल्यांदा आणखी एकदा बा तुम्ही गोफणीचं उदाहरण बघितलंय गोफण तर गोफण जे काय असतं त्या गोफणामध्ये पक्षी मारण्यासाठी शेतात ते गोफण वापरलं जातं तर त्या गोफणामध्ये दगड ठेवलेला असतो आणि तो आपण सर्क्युलर मध्ये फिरवतो बरोबर तर सर्क्युलर मध्ये फिरवताना तो दगड जो आहे तो दगड ज्यावेळी त्या गोखणातून सुटतो त्यावेळी सर्क्युलर पाथ मध्ये जातो का म्हणजे वर्तुळाकर दगड जातो का नाही जात तर तो आपण ज्या ठिकाणी सोडलेला असतो समजा फिरवतोय आणि फिरवताना मी ठराविक ह्या ठिकाणी सोडला तर, तर सोडल्यानंतर तो जिथं सोडलेला आहे तिथं बरोबर त्या सर्क्युलर पाथला मध्ये जातो आणखी एक सोपं उदाहरण सांग तुमच्या म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या सायकलचं चाक जे असतं त्या चाकाला चिकल लागला की तो मध्ये चिखल अडकतो आणि ज्यावेळी आपण चाक फिरवतो त्यावेळी तो चिकल निघत असतो चाक फिरवताना चिकल जसा निघतो तो चिकल जो आहे तो चिकल कसा निघतो समजा हा सर्क्युलर पाथ आहे बा तर हा सर्क्युलर पाथ आहे तर चिकल तो मडगाड मधन ह्या सर्क्युलर पाथला टँजंट असा चिकल फोड जातो का चिकल सुद्धा वर्तुळाकार फिरतो नाही फिरत तर टँजंट मध्ये मग तसं ह्या गोफणीचं उदाहरण बघितलं किंवा सायकलच्या चाकाचं उदाहरण आपण बघितलं तसं प्लॅनेटच्या बाबतीत तस सुद्धा होत असणार आहे म्हणजे प्लॅनेट हे सर्क्युलर पाथमध्ये सूर्याभोवती फिरतात मग तिथं सुद्धा प्रत्येक पॉइंटला तो सरळ गेला पाहिजे ना समजा इथं आला तर इकडे गेला पाहिजे हिथं आला खाली गेला पाहिजे इकडे आला तर इकडे गेला पाहिजे तर तसं का होत नाही प्लॅनेट आहे असंच त्या सर्क्युलर मध्ये कंटिन्यू त्याची मोशन होतो। मंजे हिता का ठेवतो म्हणजे इथं जसं चिखल उडून गेला किंवा गोफणीतनं दगड जसा सुटला तसं का गेलं नाही प्लॅनेट सर्क्युलर मध्येच काय फिरत राहिले तर त्याचं कारण आहे सेंट्रिपिकल फोर्स कशामुळे ते होतं सेंट्रीपिटल फोर्स की ज्यामुळे सेंट्रिपिटल मध्ये सेंट्रिपिटल फोर्स मुळे जे प्लॅनेट सर्क्युलर मोशन मध्ये आहेत ती सर्क्युलर मोशन आहे अशी त्या प्लॅनेटची कंटिन्यू कंटिन्यूटी होत होतो ते बाहेर त्यांना टाकत नाही त्या पाथ मध्ये कंटिन्यू ते फिरत राहतात त्या फोर्सला सेंट्रिप्युटल फोर्स म्हणतात म्हणजे बघा त्याचं डेफिनेशन दिले फेन बॉडी मूव इन अ सर्क्युलर पाथ म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मध्ये फिरत असेल इट चेंजेस इट्स डायरेक्शन त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज होते सरी आता आपण जसं बघितलं म्हणजे इथं डायरेक्शनला चेंज होते म्हणजे काय इथं असेल तर असा जाऊ शकतो इथं असेल तर इकडे खाली येणार टँजेंट टँजंट तुम्हाला माहित आहे मध्ये आपण शिकलोय तर सर्क्युलर पाथला प्रत्येक पॉइंटला टँजेंटच्या डिरेक्शन मध्ये त्याची चे डायरेक्शन चेंज होत असते परंतु हा जो फोर्स आहे द फोर्स विथ विच किप्स द बॉडी इन अ सर्क्युलर पाथ परंतु अशा एका फोर्स मुळे ती जी काय ऑब्जेक्ट असेल किंवा ती जी बॉडी आहे ती सर्क्युलर पाथ मध्ये आहे अशी राहते तो जो फोर्स आहे की जो कुठे ऍक्ट होतो बा ऍक्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल दिस इज कॉल्ड ऍज द सेंट्रिपिटल फोर्स बघा आणखी सांगतो मी की हे न बॉडी मूव इन अ सर्क्युलर पाथ इट चेंजेस इट्स डायरेक्शन ऍट एव्हरी पॉइंट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मध्ये फिरत असताना प्रत्येक पॉइंटला म्हणजे सर्क्युलर मध्ये प्रत्येक पॉइंटला त्याची चे डायरेक्शन चेंज होते परंतु द फोर्स विथ विच कीप्स द बॉडी इन अ सर्क्युलर पाथ म्हणजे असा फोर्स की ज्या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथ मध्ये आहे ठेवतो आणि कुठं कोणत्या दिशेला तो डिरेक्ट होतो अँड इट द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे त्या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने तो फोर्स त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो इज सेंट्रीपिटल फोर्स डेफिनेशन दिले डेफिनेशन तुम्हाला विचारले जाते डेफिनेशन काय बा फोर्स ऍक्ट्स ऑन अ एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डिरेक्टेड टुव द सेंटर ऑफ द सर्कल दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्ट वर जो फोर्स ऍक्ट होतो की जो फोर्स सेंटर ऑफ द सर्कल कडे डिरेक्ट होतो त्या फोर्सला काय म्हणलं होतं सेंट्रीपिटल फोर्स आणखी एकदा ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्स द सेंटर ऑफ सर्कल दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स आता सेंट्रीपिटल म्हणजेच काय सेंटर सिकिंग म्हणजे केंद्राकडे ओढणार म्हणून त्याला नाव काय दिले सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रीपिटल मीन्स सेंटर सिकिंग दॅट इज ऑब्जेक्ट ट्राइज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स बघा म्हणजे तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा तुम्हाला ती डेफिनेशन लक्षात राहील उदाहरण काय की सूर्याभोवती सगळे प्लॅनेट फिरतात सर्क्युलर पाथ मध्ये मग त्या प्लॅनेटची सर्क्युलर मोशन ही कंटिन्यू कशी काय राहते ते सोडून बाहेर का जात नाहीत तर ते पाथ सोडून बाहेर का जात नाहीत तर कारण त्या ऑब्जेक्ट वरती किंवा त्या प्लॅनेट वरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो की जो सेंटर सिकिंग आहे डिरेक्टवर्ड द सेंटर आहे दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स पुढे बघा आता पुढचा जो पॉइंट आहे सगळ्यात महत्त्वाचा बघा केपलर्स लॉ आता केपलर्स लॉज का तर आपल्याला आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सातवीला सुद्धा तुम्ही शिकला असेल किंवा त्याच्याही अगोदर कारण सोलार सिस्टीम हे आपण पाचवीला परिसर अभ्यासामध्ये सुद्धा कदाचित आहे तर आपल्याला माहिती आहे की आपल्या सोलार सिस्टीम म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा केंद्रस्थानी आणि सगळे प्लॅनेट हे सूर्याभोवती फिरतात मग आता फिरत असताना ही जी काही कक्षा आहे सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती प्रत्यक्ष सर्क्युलर पात आहे का इलेप्टिकल पात आहे ह्याच्यावरती संशोधन सुरू झालं आणि त्यावेळी केपलरनं सांगितलं की त्याचा जो पात आहे तो सर्क्युलर नाही आहे म्हणजे दिसताना जरी आपल्याला वर्तुळ आकार दिसत असेल तरी सुद्धा तो पात कसा आहे इलिप्टिकल आहे कसा आहे तो पात इलिप्टिकल इलिप्टिकल म्हणजे काय अंड्याचा आकार जसा असतो त्या पद्धतीनं इलिप्टिकल त्याचा पात आहे हे सांगितलं आणि त्याच्यावरनं त्यानं तीन लॉस सांगितले बरोबर तर न हे तीन लॉ सांगितले म्हणून त्याला काय म्हणतात केपलर्स लॉ असं म्हणतात बघा पहिल्यांदा केपलर लॉज ह्याची निर्मिती कशी झाली किंवा हे का सांगण्याची गरज पडली कारण जे काय सूर्यमालेमध्ये असणारे जे प्लॅनेट आहेत ते सूर्याभोवती फिरत असताना त्याची जी काय कक्षा आहे ती कक्षा सर्क्युलर नसून प्रत्यक्षात कशी ती इलिप्टिकल आहे आणि मग त्याच्या जे काही प्लॅनेटची मोशन आहेत ते प्लॅनेटची मोशन मोशन सांगताना केपलरनं तीन लॉस सांगितले ठीक थी। आहे तर केप्लस फर्स्ट लॉ काय केप्लस फर्स्ट लॉ त्यासाठी डायग्राम तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आता ह्या डायग्राम मध्ये काय दिसते तुम्हाला सेंट्रल सन आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते प्लॅनेट आहेत आणि त्याची ऑर्बिट ही इलेप्टिकल ऑर्बिट आहे म्हणजे त्याची कक्षा ही अंडाकृती कक्षा असं सांगितले मग त्याच्यावरनं फर्स्ट लॉ बघा अगदी सोपं आहे हे तिन्ही लॉ महत्वाचे आहेत तुम्हाला ही तिन्ही लॉ एकाच वेळी तीन मार्कासाठी विचारले जाऊ शकतात किंवा आकृती दिली जाईल आणि ह्यातल्या आकृतीवरनं पहिला लॉ लिहा किंवा दुसरा लॉ किंवा तिसरा लॉ विचारला जाऊ शकतो तर केपलर फर्स्ट लॉ जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष सर्क्युलर पाथ नसून ते ऑर्बिट हे इलिप्टिकल आहेत तेच फक्त पहिल्या लॉ मध्ये सांगितले परंतु लॉ लिहिताना मात्र आपण स्टेटमेंट व्यवस्थित लिहायचं बघा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन वन ऑफ द फोसाय आता जसं सर्कल असेल की आपण सेंटर विचारात घेतो म्हणजे वर्तुळ असेल कि वर्तुळाचं केंद्र असतो तसं इलिप्स म्हणजे अंडाकृती पात असेल तर त्याचा फोसाय असतो त्याला काय म्हणतात सेंटर म्हणत नाही त्याला फोसाय मग द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट म्हणजे ग्रहाची कक्षा कशी आहे तर इलिप्टिकल आहे किंवा इलिप्स आहे की ज्याचा केंद्र किंवा फोसाय हा सण आहे हे पहिलं स्टेटमेंट किंवा के प्लस फर्स्ट आहे केप्लर फर्स्ट लॉ बघा द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन वन ऑफ बघा आणखी एकदा सांगतोय द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन वन ऑफ म्हणजे ग्रहांची कक्षा ही इलिप्स असून किंवा इलिप्टिकल असून त्याचं जे काही केंद्र आहे ते सूर्य आहे हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे दुसरं केप्युलरचा सेकंड लॉ बघा काय आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विस इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ म्हणजे काय तिथे एक प्लॅनेट आहे समजा आणि हा सण आहे तर ह्या दोन्हींना जोडणारी जी काही लाईन असेल ती लाईन समजा इथं पहिली पोझिशन आपण विचारात घेतली तुम्हाला माझं कर्सर दिसतं इथं एक नाही तर मी अॅनॉट करतो थांबा हा प्लॅनेट आहे आणि हा सण आहे तर ह्यांना जोडणारी ही जी लाईन आहे ती लाईन सुरुवातीला आता प्लॅनेट फिरत राहणार आहे परंतु एक टाइम विचारात घेतला आपण समजा एक पाच तासानंतर म्हणजे हिथं पहिल्यांदा हिथं होता प्लॅनेट आणि पाच तासानंतर जो काय त्यांनी एरिया कव्हर केला हा एरिया दिसतोय तुम्हाला किंवा तुमा हिथं बघा हिथं तुम्हाला डार्क कलर दाखवले बा हा एरिया आणि पुढच्या पाच तासातील हा एरिया हे दोन्ही एरिया जे आहेत ते इक्वल आहेत म्हणजेच काय द लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू द सन स्वीप्स स्विप्स म्हणजे काय कव्हर करतो स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम हा केप्लर सेकंड लॉ आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे सन आणि प्लॅनेटला जोडणारा जो काय जी रेषा आहे ती ठराविक टाइम मध्ये जेवढं एरिया कव्हर करते तो इक्वल असतो म्हणजे प्रत्येक वेळी तेवढ्या टाइमचा विचार केला तर एरिया सुद्धा तेवढाच त्यानं कव्हर केलेला असतो म्हणून द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम ठीक आहे त्यानंतर बघा के प्लस थर्ड ला द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आता इथं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे पहिल्यांदा माहित पाहिजे तुम्हाला आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय प्लॅनेटला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी प्लॅनेटला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन मी सुरुवातीलाच मग सांगितलं प्रत्येक प्लॅनेट सूर्याभोवती फिरतो त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात आणि फिरता फिरता स्वतःभोवती फिरतो त्याला काय म्हणतात रोटेशन मग त्याच्यावरनं दोन टाइम असतात द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सॉरी परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो त्याला काय म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपल्या पृथ्वीचे किती आहे सांगा वन इयर म्हणजे डेज आहेत म्हणजे सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी वर्ष लागतं आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी किती लागतं ट्वेंटी फोर आवर्स बरोबर आहे म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी हा ट्वेंटी फोर आवर्स आहे म्हणजे हा झाला पिरियड ऑफ रोटेशन आणि हा झाला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन तर इथं काय म्हणले द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्हॉल्युशन म्हणजे प्लॅनेटचा म्हणजे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रेव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट म्हणजे ग्रहाचा परिभ्रमणाच्या कालावधीचा वर्ग द स्क्वेअर ऑफ ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होलूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन बघा काय म्हणलं ठीक आहे थर्ड ला अतिशय महत्वाचं आहे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल क्यूब ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन म्हणजे प्लॅनेट पासून सन पर्यंत क्यूब द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे सूर्यापासून पृथ्वीचं जे असणारं जे सरासरी अंतर आहे त्या अंतराच्या घनाशी समानुपात आहे काय समानुपात आहे द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट आता पिरियड ऑफ रेव्हॉल्युशन म्हणजे मी सांगितलं की सूर्याभोवती लागणारा एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी त्याचा वर्ग हा सूर्यापासून ग्रहाचं जे अंतर आहे सरासरी त्या अंतराच्या घनाशी मग हेच आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये कसं लिहिता येईल बघा इथं लिहिले बा दस इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स जर आर हे अंतर असेल ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी कॅपिटल टी हा जर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल तर काय येणार सांगा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे क्यूब ऑफ दन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दी सन म्हणून जर प्रोपोर्शनलिटी साइन काढला आणि इज इक्वल टू ठेवला आणि आर क्यूब जर खाली घेतलं तर काय सांगा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट तर हे तीन लॉज अतिशय महत्त्वाचे आहेत केप्लर थ्री लॉज ठीक आहे केप्लर फर्स्ट लॉ काय बघा त्याच्या ऑर्बिटची कक्षा कशी सांगितली इलिप्टिकल आहे त्यानंतर सेकंड लॉ काय सांगितला द लाईन जॉईनिंग